घराच्या बाहेर झोपलेल्या एका 80 वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना परभणी शहरातील भीमनगर परिसरात रेल्वे गेट जवळ आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गयाबाई बाबाराव शेळके असे मृतक महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या घराबाहेर झोपली असता रात्री अज्ञात वाहनाने त्यात चिरडले व त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्या वाहन व चालकाचा शोध घेत आहेत.